उपमहापौर आपल्या दारी उपक्रमा अंतर्गत उपमहापौर सुनील खड़के यांनी विविध प्रभागाचे दौरे करून जनतेच्या अडीअडचणी जाणून घेत आहे। आज प्रभाग क्रमांक 12 चा दौरा सुनील खड़के यांनी केला असून विरोधकांनी सुनील खड़के यांनी राबवलेल्या उपक्रमाचे यावेळी कौतुक केले आहे। यावेळी भाजप आमदार सुरेश भोळे व शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांच्यामध्ये सागर पार्कच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या जोरदार फैरी सुरू आहे। दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश भोळे यांनी उपमहापौरांनी घेतलेल्या दौऱ्यावर टीका करत नव्याचे 9 दिवस असतात, नवीन उत्साह कोणीही दाखवतो अशी टीका पत्रकार परिषदेमध्ये केली होती। उपमहापौर सुनील खड़के यांनी राबवलेले दौऱ्याचे प्रभाग क्रमांक 12 विरोधी पक्षातील नगरसेवक अनंत जोशी व नितिन बर्डे यांनी कौतुक केले आहे। आमदारांनी आपल्या उपमहापौरांचे खच्चीकरण न करता केलेल्या उपक्रमाचे कौतुक करायला हवे, कारण आमदारांना माहित आहे की जळगावची परिस्थिती काय आहे। विरोधकांनी टीका केली तर समजू शकतो, पण स्वपक्षातील नेतेच जर टीका करू लागले तर हे दुर्दैव आहे। जळगाव शहरामध्ये भाजपची सत्ता येऊन 2 वर्ष झाले आहेत। आतापर्यंत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणीही त्यांच्या दारापर्यंत गेले नाही। उपमहापौर सुनील खड़के हे नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत आहे, नागरिकांचा रोष त्यांना सहन करावा लागत आहे। आमदारांनी केलेले वक्तव्य चुकीचे असून त्यांनी आपल्या पक्षातील उपमहापौरांचे जनतेसाठी कार्य करणाऱ्याचे मनोबल वाढवावे असा चिमटाही यावेळी शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी काढला आहे। आमदार शहरासाठी करतात तरी काय असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे। बंटी भाऊ, उपमहापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत आज सुनील खड़के आपल्या प्रभागात आले होते। एकीकडे आपण सत्ताधारी आमदारावर आरोप प्रत्यारोपाच्या सागर पार्क मुद्द्यावरून फेरी चालू आहे आणि आपण उपमहापौरांचं फटाके फोडून आपण स्वागत केलेलं आहे, कसं बघता याकडे? एक साधा विषय आहे की त्यांनी नवीन पदभार सांभाळलेला आहे, सुनील भाऊंनी उपमहापौर पदावर ते विराजमान झालेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी शहरामध्ये उपमहापौर आपल्या दारी हा जे एक याला सुरुवात केलेली त्यांनी, तो एक चांगला उपक्रम असून स्तुत्य उपक्रम आहे, त्यासाठी त्यांचं कौतुक केलं पाहिजे, त्यांचं अभिनंदन केलंच पाहिजे। कारण की सत्ताधाऱ्यांना 2 वर्षामध्ये फार काही करण्यात यश मिळालेलं नाही। या जळगावच्या जनतेला जे काही त्यांनी 2 वर्षाआधी महापालिकेची निवडणुकीच्या वेळेस असेल किंवा आमदारकीच्या वेळेपासून त्यांनी आश्वासनं दिले त्याची पूर्तता ते करू शकलेले नाही, कुठलंही भरीव आणि ठोस काम ते करू शकलेले नाही। असं असताना लोकांमध्ये जाणं आणि ज्या मोठं जर काही घडत नसेल पण जे दैनंदिन अडचणी लोकांना येतात, जे किरकोळ कामं असतात जे आपण करू शकतो, त्यासाठी उपमहापौर तर दारोदारी जात असतील, प्रत्येक प्रभागात जात असतील, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे। आज ते माझ्या प्रभागात आले, मी त्यांचं स्वागत केलं आणि मी अभिनंदनही करतो। ते सुनील भाऊ असतील, खड़के किंवा कैलासप्पा असतील, हे लोक किमान प्रयत्न करताना तरी दिसतात की जे काही घडत नाही आहे मोठे विषय, लोकांची आपण मार्गी लावू शकत नाही, लोकांना आपण दिलासा देऊ शकत नाही, पण जे किरकोळ कामं असतील जे आपण करू शकतो त्याच्यासाठी कैलासप्पा असतील किंवा सुनील भाऊ असतील प्रयत्नशील दिसतात, त्यांचं अभिनंदन। भाऊ, यामध्ये त्यांच्या पक्षाच्या आमदाराने त्यांना विरोध केलेला आहे की नव्याचे 9 दिवस असता असे एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी खड़केंना टोला मारलेला आहे। एकीकडे उपमहापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत ते नागरिकांचा रोज जाणून घेत आहे आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षातले आमदार त्यांना जर त्यांचं खच्चीकरण करत असतील तर याकडे आपण कसं बघतात? दुर्दैवी आहे, खूपच दुर्दैवी आहे। म्हणजे हे मी ऐकलं की आमदारांनी असं वक्तव्य केलेलं आहे उपमहापौरांबद्दल। सुनील भाऊ खड़केंनी जेव्हा पदभार सांभाळला त्याच्यानंतर आमदारांनी असं वक्तव्य करणं हे फारच दुर्दैवी आणि निषेधार्य आहे। खरं तर त्यांनी जे वक्तव्य केलं की नव्या नवरीचे 9 दिवस, सुनील भाऊ वडील आपल्याला सगळ्यांना माहीत आहेत, श्री वामनदादा खड़के हे जवळपास 50 वर्ष त्यांची राजकीय कारकीर्द आहे। त्यांनी खूप सगळ्यात कमी वयाचं नगराध्यक्ष होण्याचा मान या जळगाव नगरपालिकेत पटकावलेला आहे। त्यांनी सातत्याने 3 पिढ्यांसोबत सभागृह गाजवलेला आहे किंवा महापालिकेत नगरपालिकेत काम केलेलं आहे। अशा व्यक्ती जो इतका जुना कार्यकर्ता असेल, इतका जुना राजकारणी असेल, त्यांच्या घरातला एक त्यांचे चिरंजीव हे एखाद्या महत्त्वाच्या पदावर महापालिकेत बसत असतील उपमहापौर पदावर आणि त्यांना वाटत असेल की आपण दौरा केला पाहिजे, जनतेच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे, ज्या सोडवता येतील त्या सोडवल्या गेल्या पाहिजे आणि ते फिरत असतील, तर यात आमदारांना त्रास होण्याचं कारण काय मला समजत नाही। जर मी बोललो, विरोधी पक्षातले लोक आम्ही बोललो की 9 दिवस तर समजू शकतं, पण त्यांच्याच पक्षातल्या एका मुख्य पदावर बसलेल्या उपमहापौर पदावर बसलेल्या सुनील भाऊ खड़केंबद्दल या दौऱ्यानिमित्ताने त्यांनी असे आरोप करणं किंवा त्यांची हेटाळणी करणं, त्यांचं खच्चीकरण करणं हे दुर्दैवी आहे। खरं त्यांचं कौतुक केलं पाहिजे। विरोधक बोलले तर समजू शकतं, स्वतःच्या पक्षातल्या एका इतक्या सिनियर माणसाच्या मुलाला जो आज एका मुख्य पदावर बसला आहे त्याची हेटाळणी करणं, याचा मी निषेध करतो। आज प्रभाग क्रमांक 12 मधील नागरिकांच्या
उपमहापौरांनी यावेळी समस्या जाणून घेतल्या आहेत। यावेळी आपल्या प्रभागामध्ये अमृतच्या कामामुळे रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली असून या संदर्भातल्या अडीअडचणी सोडवण्यासंदर्भात उपमहापौर सुनील खडके यांनी या प्रभागातील नगरसेवकांना आश्वासन दिले आहे। मंजूर विकास कामामध्ये या कामांचाही समावेश केला जाईल असे खडके यांनी आश्वासन दिले आहे। या दौऱ्याप्रसंगी उपमहापौर सुनील खडके, भाजपच्या नगरसेविका उज्ज्वला बेंडाडे, गायत्री राणे, शिवसेनेचे नगरसेवक अनंत जो, नितीन बर्डे, स्थायी समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट सुचिता हाळा, महिला बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, अजित राणे, किरण बेंडाडे, मनोज काळे, भरत सपकाळे आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। जुगल पाटील, EBM न्यूज, जळगाव। आज प्रभाग क्रमांक 12 उपमहापौरांचा दौरा आयोजित झालेला आहे। उपमहापौरांना गिरण्याटाकीवर म्हणजे आम्ही चर्चपासून सुरुवात केलेली आहे आणि म्हणजे दाखवत पाहिलं तर समाधानकारक अमृत योजनेबद्दल कोणीही समाधानकारक आम्हाला दिसलेलं नाही आहे। तिथे कनेक्शन नाही आहे, जी डागडुजी करणार होते ती व्यवस्थित नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही मागणी केली उपमहापौरांना की आम्ही आम्हाला लवकरात लवकर आमच्या वार्डाची व्यवस्था करून द्या। आम्हाला अमृतचाच एक विषय आहे मोठा, कारण की रस्त्यांची समस्या खूप मोठी आहे। रस्ते नसल्यामुळे लोकांच्या नागरिकांच्या तक्रारी खूप वाढलेल्या आहे, त्या समस्या दूर व्हाव्यात ही एवढी आमची अपेक्षा। गायत्रीताई काय सांगणार, आज उपमहापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत उपमहापौर आपल्या दारी आलेले आहे प्रभागामध्ये पाणी करण्यासाठी। आमच्या प्रभागातल्या ज्या समस्या त्या जर आम्ही वरिष्ठांना नेहमी सांगत असतो, पण आज उपमहापौर आमच्या प्रभागात आलेले आहेत तर त्यामुळे आमच्या ज्या समस्या आहेत त्या लवकर मार्गी लागतील। आणि आमच्या प्रभागात दादा आलेत सुनील भाऊ, त्यांच्यामुळे त्यांना मी आभार मानते। आज आपण प्रभाग क्रमांक 12 दौरा केलेला आहे, काय सांगणार? प्रभाग क्रमांक 12 आज आम्ही तिथे आलो, बंटी भाऊ जोशी आणि नितीन भाऊ बर्डे, उज्ज्वलाताई बेंडाळे आणि गायत्रीताई राणे हे माझ्यासोबत होते। बंटी भाऊंनी आणि नितीन भाऊंनी माझं स्वागत केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आणि सर्वप्रथम नितीन भाऊंनी एक ओपन प्लेस दाखवला, जो की ते खूप मागे लागलेलं त्या अधिकाऱ्यांच्या की मला ओपन प्लेस पूर्ण साफ करून लेव्हलिंग करून पाहिजे, परंतु तो होत नव्हता। त्याचं काम लागलेच आता सुरू झालेले आहे। जे सी पी तिथे बोलवून ते काम मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे। तसेच बाकी आम्ही गिरणा टाकीवर पण ताईंची इच्छा होती की गिरणा टाकी एकदा बघावी। गिरणा टाकीची अवस्था खूप जीर्णावस्था झालेली आहे। अर्ध्या जळगाव, अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना ज्या टाकीमधून पाणी जातं त्या टाकीमध्ये प्रचंड शेवाळ आणि वरचा जो पूर्ण स्लॅब आहे तो पूर्ण स्लॅब पडलेला आहे। ताईंनी तर मला असंही सांगितलं की एक महिला तिथं मुलगा घेऊन जीव द्यायलाही आलेली होती, परंतु तिथे काही स्वच्छतेचं प्रमाण आढळून आलं नाही आणि कुठलंही काम त्यामध्ये झालेलं मला दिसत नाही आहे। तर मी आदरणीय भोसले साहेबांना सांगितलेलं आहे की लवकर हिच्यावर काय कार्यवाही करता येईल, स्वच्छतेचा प्रश्न कसा मार्गी लागेल हा पण एक प्रश्न आहे। दुसरा प्रश्न त्यांनी दाखवला तिथे की अधिकाऱ्यांनाच बसायला जागा नाही। प्रभाग समितीचे आमचे इथले जे अधिकारी आहेत उदय पाटील साहेब, ते म्हटले मला बसायलाही जागा नाही, कारण पावसाळ्यामध्ये त्या पूर्ण वरचे स्लॅब आहे ते गळत आहे, अधिकाऱ्यांना ते कागदपत्र आहे तेही खराब होत आहे आणि तिथे कुठल्याही परिस्थितीत तिथे खूप मोठा भरणा होतो नागरिकांचा घरपट्टीचा आणि त्यांना आम्हाला बसायला जागा नसते असं त्यांनी मला सांगितलं। तर तसं मी भोसले साहेबांनाही सांगितलं आहे की लवकरात लवकर इथे काहीतरी प्रयोजन करावं, कारण नागरिकांचे प्रश्न जर युनिटमार्फतच सोडवले गेले तर लोकांना महापालिकेत यायला काम पडणार नाही। त्यांच्या प्रभाग समितीमार्फतच त्या भागातले प्रश्न सुटले पाहिजे, असं जर झालं तर नागरिकांचेही प्रश्न सोपे होतील आणि त्यांना 17 यायचंही काम पडणार नाही। आपापली जबाबदारी समजून आपापले कामं जर अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पूर्ण केले तर मला वाटतं बरीचशी कामं मार्गी लागून जातील। तसंच तिसरा चौथा प्रश्न होता इथे मुख्यतः अमृत योजनेचं, इथे ते सांगताय 60% काम झालेलं आहे पण संशयास्पदच आहे, 40-50% काम झालेलं वाटतंय। बरेचसे कनेक्शन दिलेलेच गेले नाही आहे आणि साऱ्या खोदून पडलेल्या आहे, तिच्यावर काही ठिकाणी गिट्टी टाकून पडलेली आहे, काही ठिकाणी डांबरीकरण झालेलं आहे, परंतु कनेक्शन दिले गेलेले नाही आहे। मग अशा परिस्थितीत आता कनेक्शन देण्यासाठी परत ते बनवलेले रोड फुटतील,
किंवा आता जर आम्ही 50 लाख निधी जो प्रत्येक वार्डात घेतलेला आहे त्याच्यातून जर रोड बनवले तर परत त्यासाठी तो रोड फुडावा लागणार आहे। यामध्ये आज आपण दौरा करता आहात, यामध्ये काही सत्ताधारी याला विरोध करत असले मात्र विरोधकांनी आपलं फटाके फोडून स्वागत केलेलं आहे, याबद्दल काय सांगणार आपण? ते आमचं वैयक्तिक प्रेम आहे आणि वैयक्तिक त्यांच्याशी आमची मैत्री आहे, ते त्यांनी निभावली आणि मी त्यांना धन्यवाद देतो त्याबद्दल। हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल।